जी पगारिया, सर्व संचालक धनंजयजी तागडे, सुहासभाई मुळे यांना प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक श्री काकासाहेब कोयटे, उपस्थित सर्व समितीचे पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, आणि गेल्या 3 दिवसापासून या नगर शहरातले श्रोते वर्ग बंधूंनो, काल भाऊसाहेब या ठिकाणी त्यांचं व्याख्यान होतं, पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाही। आज ते आले, कालची मेजवानी पण व्याख्यानाची फार चांगली झाली। गणेश शिंदे ह्या तरुण ह्या नगर शहराचा वक्ता, त्यांनी अशा पद्धतीनं सुनीलजी भाऊंची अनुपस्थिती काल आम्हाला जाणू दिली नाही, आणि सर्व श्रोता वर्ग त्याच्या व्याख्यानानं अक्षरशः ओला चिंब झाला होता विचारानं। इतक्या चांगल्या प्रकारची कालची विचाराची मेजवानी झाली, आज आता आपल्याला डबल विचाराची मेजवानी आहे, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ पण जास्त द्यावा लागणार आहे। दोन महान वक्ते या ठिकाणी आहेत, त्यांचा परिचय आपल्याला या चित्रफितीनं झालेला आहे, म्हणून कालची मेजवानी अजून पचलेली नाहीये, आजची मेजवानी ही डबल आहे। त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की या दीनदयाळ व्याख्यानमुळं अशा किती मेजवानी डबल टिबल होऊन द्या, ती पचल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण पंडित दीनदयाळ व्याख्यान विचारमालेच्या माध्यमातून पतसंस्थेच्या कारभाराची सर्व माहिती तुम्हाला ज्ञातच आहे। या ठिकाणी मी फक्त दोन गोष्टीचा आज उल्लेख करणार आहे की महिला सबलीकरणाच्या माध्यमातून, पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून
आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाच्या महिला प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, तर आम्ही उद्यापासून महिला बचत गटांना अर्थसहाय्य करण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासून आम्ही करत आहोत. त्याचबरोबर पतसंस्थेच्या माध्यमातून आता मोबाईल बँकिंगची सेवा आम्ही लवकरच सुरू करीत आहोत, त्याची पण घोषणा मी आज या ठिकाणी करीत आहे. म्हणून सुनीलजी देवधर, सुनीलजी देवधर यांचा नगर शहराशी फार, नगर जिल्ह्याशी फार मोठा ऋणानुबंध आहे. 1997-98 साली नगर जिल्ह्याचे ते राष्ट्रीय सेवक संघाचे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आज जर आपण जर पाहिलं तर सुनील देवधर कुठं आहे, त्यांचा हा जो काही परिचय दाखवला त्यातला महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय. अमितजी शहा आणि नरेंद्र मोदींच्या मध्ये जे नवरत्न आहेत त्या नवरत्नातला एक नवरत्न म्हणजे सुनीलजी देवधर. आणि म्हणून मी आजच्या माध्यमातून सुनीलजी देवधरांकडे एक मागणी आपल्या नगर शहरासाठी करणार आहे. नगर शहराचा तुमचा ऋणानुबंध आहे, या नगर शहरातल्या हजारो कार्यकर्त्यांना, नगर जिल्ह्यातल्या हजारो कार्यकर्त्यांना आपण संघ परिवारामध्ये आणून चांगल्या प्रकारचं स्थान निर्माण करण्याचं काम सुनीलजी देवधर यांनी केलंय आणि त्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी आहे. सुनीलजी देवधरांच्या मुळ मी आज या ठिकाणी एवढ्या चांगल्या प्रकारे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे संस्थेमध्ये आणि समाजामध्ये काम करू शकतो, त्याला कारण सुनील देवधरांनी मला जे त्या काळामध्ये मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं मार्गदर्शन माझ्या जीवनामध्ये मला मिळालेलं आहे. म्हणून सुनीलजींना मी एक विनंती करतो की आपण आता दिल्लीमध्ये फार मोठ्या उच्च पदावर आहात, या नगर शहराचं आपलं फार ऋणानुबंध आहे, तर माझी ह्या माध्यमातून तसं मागायला नाही पाहिजे पण हक्कानं मी मागू शकतो की ह्या नगर शहराच्या विकासासाठी, या नगर शहराच्या विकासामध्ये मोठं काहीतरी असा चांगला प्रोजेक्ट आपण आम्हाला द्यावा त्या दृष्टिकोनातनं जे जे काही प्रयत्न, कारण की तुम्ही आता नवरत्नामध्ये आहात आणि त्यातनं फार शक्य होईल अशा पद्धतीचा मोठा प्रोजेक्ट आपण या नगर शहरासाठी द्यावा. नगर शहराचा थोडा विकास खुंटलेला आहे, त्याला एक चालना देण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं हे एक ह्या माध्यमातून एक मागणी मी आपल्याला करीत आहे. अशा पद्धतीनं पंडित दीनदयाळ पतसंस्थेची गेल्या 4 वर्षापासूनची ही व्याख्यानमाला, ही विचाराची देवाणघेवाण करून संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ज्या ज्या व्याख्यात्यांनी या ठिकाणी विचार मांडले, सुनीलजी भाऊजी असे काही व्याख्याते आले की ज्यांना ह्या नगर शहरातल्या जनतेला त्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्या गोष्टी ह्या देशामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय त्याची माहिती या व्याख्यानमालेच्या माध्यमातून दिली. नाहीतर आपण पाहतोय व्याख्यानमाला फार होतात परंतु उपस्थिती सध्या दिवसेंदिवस मोबाईल व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टीमुळे उपस्थिती फार घटली आहे. परंतु गेल्या 4 वर्षापासून पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं जर पाहिलं तर या नगर शहरातल्या जनतेनं फार चांगलं सहकार्य, फार चांगलं प्रेम आणि फार चांगलं प्रेक्षकांची उपस्थिती दिलेली आहे. म्हणून आम्हाला खात्री वाटते की ही व्याख्यानमाला भविष्यामध्ये आम्हाला ज्या स्तरावर न्यायची आहे, ही व्याख्यान मला फक्त नगर शहरापुरती मर्यादित ठेवायची नाहीये, ही नगर जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवायची नाहीये, महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवायची नाहीये, तर ह्या व्याख्यानमालेचा गवगवा संपूर्ण देशामध्ये होईल अशा पद्धतीचं भविष्यामध्ये आमच्या योजना आहेत. आणि सुनीलजी त्या योजनेला तुम्ही आम्हाला भविष्यामध्ये हे सगळं सहकार्य आम्हाला करायचं आहे, चांगले चांगले वक्ते आपल्या माध्यमातून आम्हाला मिळतील अशा पद्धतीचं आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहेत. त्याचबरोबर गेल्या 3 दिवसापासून ही व्याख्यानमाला चालू आहे, या ठिकाणी सर्वांचं आभार मानणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आता शेवटचे आभाराचे 2 मिनिटं घेणार आणि याच्यातनं मी मुक्त होणार. तेव्हा ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी फार मोठं पहिल्यांदा जर सहकार्य जर कोणी केलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपले वक्ते.
एवढे मोठमोठे वक्ते गेल्या 3 दिवसापासून आपल्याला चांगल्या विचारांचं मेजवानी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, त्यावेळेस त्यांचं आभार मानणं हे आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझं कर्तव्य समजतो. त्याचबरोबर सगळ्यात त्याच्यानंतर आभार मानायचे म्हणजे आपल्या सर्वांचे. आपल्या सर्वांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत की आपण सर्वजण फार एक जाणकार व्यक्ती सर्व नगर शहरातले सर्व क्षेत्रातले जाणकार व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ह्या विचाराची हे जे काही आपल्याला विचार मिळणार आहे ह्या विचाराची चर्चा संपूर्ण शहरामध्ये आपल्या माध्यमातून होणार आहे आणि आपली ही चांगली प्रकारची उपस्थिती आणि त्याच्यामुळंच दिवसेदिवस ह्या व्याख्यानमालाच्या व्याख्यानमाला पुढं चांगल्या प्रकारे नेण्याचं जे आमच्या मने जी ताकद निर्माण झालेली आहे त्याला कारण आपण सर्व प्रेक्षक आहात आणि त्या दृष्टिकोनातनं भविष्यात अशाच पद्धतीनं आम्ही काम करू. त्याचबरोबर ह्या व्याख्यानमालेला बऱ्याच जणांनी सहकार्य केलेलं आहे. ह्या व्याख्यानमालेची जी समिती आहे ह्या समितीचं नाव घेऊन मुद्दामून त्यांचा उल्लेख करणं कारण की एवढं सोपं नाही आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापासून सर्वजण आपापल्या परीनं चांगल्या प्रकारे ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करताय तेव्हा मी या व्याख्यानमालेचे आमचे अध्यक्ष जे आहेत प्रमुख श्री धनंजी तागडे, त्याचबरोबर कमलेशजी वैकर, बाळासाहेब भुजबळ, श्री अशोकरावजी गायकवाड, श्री अमर कळमकर, श्री मधुसूदनजी मुळे, सौ शारदाताई ओशिंग त्यांचं आपण रोज पाहतोच किती चांगल्या प्रकारे आपल्याला ते एकत्र आणतात. त्याचबरोबर उमेशजी साठे, उमेशजी बोरा, प्राचार्य सुनीलजी पंडित, गौतम कराळे, अशोक जगताप, बापूसाहेब ठांगे, कैलासजी दळवी, मुकुल गंदे, अशोक बकोरे, केशव काळे, त्याचबरोबर सिद्धार्थ दीक्षित, मकरंद घोडके, राजेंद्र नजन, राजू ढोरे, संजय अकुबित्तीन, अनंत आचार्य आणि त्याचबरोबर आपल्या पतसंस्थेचे जे सर्व कर्मचारी अधिकारी हे दिवसभर आणि सगळ्यात महत्त्वाचं ही पत्रिका मी जरा उशिरा उल्लेख करणार त्यांचा, हां उशिरा म्हणजे लगेच. तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी ही व्याख्यान मला यशस्वी होण्यासाठी आपलं दैनंदिन कामकाज कारण सुट्टी नाही आहे, मंगळवार बुधवार गुरुवार तिन्ही दिवस पतसंस्था तिथं चालू आहे आणि ह्या चालू असताना सुट्टीच्या दिवशी पण ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी पण सर्व कर्मचारी येऊन ही व्याख्यान मला कशी यशस्वी होईल त्याच्याकरता सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पत्रिका आपल्या समोर जी दिलेली आहे ते आपल्या नगर शहरातलं एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं मुद्दामून कारण की एक बहुआयामी व्यक्तिमत्व रोज आपण त्यांचं वृत्तपत्रात नाव ऐकतो असे सुहासभाई मुळे यांनी ही पत्रिका आणि ह्या व्याख्यानमालेतलं एक नवीन उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे पण आभार. मी या ठिकाणी सर्व नगर शहरातील नागरिकांना विनंती करतो की आम्ही जे वचन दिलं आहे मी मग सांगितलं आहे की ज्या महान व्यक्तीच्या नावावर ही पतसंस्था चालू आहे गेल्या 28 वर्षात आम्ही त्यांच्या नावाला कुठं काळीमाल पडेल किंवा कोणत्या गोष्टीला तडा जाईल अशा पद्धतीचं काम केलेलं नाही आहे. त्या विश्वासानं आम्ही सांगू इच्छितो की आपल्या ज्या काही ठेवी आहेत आमच्याकडं ह्या ठेवीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही असं मी पंडित दीनदयाळ उपाध्यायांना स्मरून आपल्याला सर्वांना अभिवादन वचन देतो आणि माझे हे प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड व अचूक भाषण करण्यात माहीर असणारे श्री भाऊ तोरसेकर यांचा सन्मान संयोजन समितीचे धनंजय तागडे यांनी करावा ही विनंती.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, सर्व पतसंस्थांचे मार्गदर्शक माननीय श्री काकासाहेब कोयटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान माननीय प्राचार्य सुनीलजी पंडित यांनी करावा ही विनंती. यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असणारे राष्ट्रपती पदक विजेते आदर्श शिक्षक प्राचार्य सुनील पंडित या ठिकाणी स्वागतामध्ये स्वीकारले. यानंतर माननीय काकासाहेब कोयटे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात व आपले विचार. ऋषितुल्य व्यक्तिमत्व सुनीलजी देवधर आणि भाऊ तोरसेकर हे पंचपक्वान्नाचं ताट आपल्या पुढं वाढून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी आपल्याला राईस प्लेट खाण्याचा माझी अजिबात आग्रह करणार नाही. परंतु यानिमित्तानं ही व्याख्यान मला आयोजित करण्याकरता वसंत शेठ जी दिल्लीमध्ये धडपड करतात ती मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. या सगळ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांची गाठ घेणं, त्यांच्या तारखा मिळवणं, त्यांची वेळ जुळवणं हे खूप अवघड काम असतं आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्याख्यानमाला चालवणं हे तर त्याच्याहून अवघड काम असतं. तीन तीन चार चार दिवसाची व्याख्यानमाला वसंत शेठ आपण आणि आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालवता याबद्दल महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो, आपल्या सहकाऱ्यांचंही कौतुक करतो. आणि जाता आता प्रमुख पाहुण्यांना एवढंच सांगू इच्छितो की दीनदयाळ पतसंस्था म्हणजे आमच्या राज्यातल्या पतसंस्था चळवळीचा अभिमान आहे. दीनदयाळांच्या नावाप्रमाणे काम वसंत शेठ लोढा आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. आणि केवळ दीनदयाळ पतसंस्थेचंच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी तिचे अध्यक्ष आमचे सुरेश शेठ वाबळे आहेत, जिचं कार्याध्यक्ष आहेत वसंत शेठ लोढा, आणि राज्यातल्या पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देणारी, विमा संरक्षण देणारी जी लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड संकल्पना नगर जिल्ह्याकरता महाराष्ट्राकरता नगर जिल्हा राबवतो आहे तिचेसुद्धा कार्याध्यक्ष वसंत शेठ आहेत. दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक काम वसंत शेठ लोढांचं या आमच्या पतसंस्था चळवळीकरता आहे. वसंत शेठनी जी आत्ता आपल्याला मागणी केली की नगर शहराकरता तुम्ही काहीतरी द्या, जे काही द्यायचं असेल देवधर साहेब ते वसंत शेठच्या माध्यमातून द्या, अशी मी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार.